बंधू, खूप चालल्यामुळे मला तहान लागली आहे. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. मी पाहतो कुठे पाणी मिळतं का ते. जरा ऐका, मला थोडं पाणी मिळेल का. मी जातीने चंडालिका आहे. माझ्याकडील पाणी देऊन मी आपणास अपवित्र करू इच्छित नाही. मला आपल्या जातीशी काही कर्तव्य नाही. मला फक्त पाणी हवे. पाणी मिळेल का. प्रकृती, तुला झाले तरी काय. गेले काही दिवस मी पाहत आहे, घरातील कुठल्याही कामाकडे तुझं लक्ष नाही. तू नदीवरून पाणीही आणत नाहीस. मला सांग, असे कोणते विचार तुला सतावत आहेत. गेल्या काही दिवसापासून मी भिक्खू आनंदच्या प्रेमात पडले आहे. माते, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदशीच लग्न करीन. मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. अशक्य, हे केवळ अशक्य आहे, कारण आनंदने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. ते तुझा स्वीकार कधीच करणार नाहीत. पण तुला तर चेटूक विद्या अवगत आहे. मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस. ठीक आहे, आज रात्रीच मी त्यांना भोजनास आमंत्रित करते आणि काय करता येईल ते बघते. या गरीबाच्या झोपडीत आपले स्वागत आहे. यावे यावे. भोजन कसे होते. एवढ्या स्वादिष्ट भोजनासाठी मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आनंद, मला काही सांगायचे आहे. माझी मुलगी प्रकृतीचे आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्याशी लग्न करण्यास ती फार उत्सुक आहे. माते, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. पण जर आपण प्रकृतीशी लग्न केले नाही तर ती देहत्याग करील, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झाली आहे. माफ करा, पण माझा नाईलाज आहे. माते, तुझी ती चेटूक विद्या केली कुठे. माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. तू आधी दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना वश करेन.
आनंद, जर तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करणार नसाल तर मी तुम्हाला या आगीने जाळून भस्मसात करून टाकीन. पण माते, असे केल्याने प्रकृतीच्या मनातील हेतू साध्य होईल? भगवन, आपल्या धम्माचा उद्देश काय? माझा जो मार्ग आहे म्हणजेच धम्म आहे, त्याला ईश्वर, आत्मा, मरणोत्तर जीवन आणि कर्मकांड यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. तो माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले नाते यांचा केंद्रबिंदू आहे. तर दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा या धम्माचा पाया आहे. प्रकृती, एवढ्या घाईने कुठे चालली आहेस? भगवान, मी आनंदच्या मागून धावते आहे. ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे आणि मीही अविवाहित आहे. माझे त्यांच्यावर प्रेम आहे. तू त्याच्यात काय बर असं पाहिलंस प्रकृती? त्यांच्या करुणामयी नयनांवर माझे प्रेम आहे, त्यांच्या मृदू वाणीवर, त्यांच्या कानांवर माझे प्रेम आहे, माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे आणि त्यांच्या ओठांवरही माझे प्रेम आहे. आणि अशा प्रकारे माझे त्यांच्या संपूर्ण शरीरावर प्रेम आहे. प्रकृती, तुला माहित आहे का की डोळे हे अश्रूंचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हेही मळाचे घर आहे आणि अशा प्रकारे बाहेरून सुंदर दिसणारे हे शरीर हे मलमूत्राचे आगर आहे. मुली, स्त्री पुरुषाच्या एकत्र येण्याने संतती निर्माण होते, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहेच आणि जेथे मृत्यू आहे तिथे दुःखही आहेतच. आता आनंदशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला माहीत नाही. लग्नापेक्षा तू आनंदशी मैत्री का बरं करत नाहीस? कारण प्रेमापेक्षा मैत्री ही जास्त व्यापक आहे. पण हे कसे शक्य आहे? शक्य आहे. त्यासाठी तुला भिक्खू आनंद सारखे राहावे आणि वागावे लागेल. भगवान, अज्ञानामुळे मी आनंदच्या प्रेमात पडले होते, पण आता माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्या सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविका सारखी झाली आहे. माझ्या विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुनीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग माझ्या पुढे आहे. मी आजपासूनच आपणास, आपल्या धम्मास आणि संघास शरणी येत आहे. ये हे भिक्खवे,